हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 22-23 विषय सामाजिक शास्त्र, आज आपण या पेपरमध्ये या व्हिडिओमध्ये भूगोलचा पेपर सोडवणार आहोत. भूगोल पूर्व चाचणी परीक्षा सोडवणार आहोत इयत्ता आठवी विशेष भूगोल या विषयाची पूर्व चाचणी परीक्षा आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. सो विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हा पेपर सोडवायला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. हवा उंच गेल्यावर विरळ होते, या ठिकाणी उत्तर येईल विरळ. दुसरा, पृथ्वीचा आज कळलेला नसता तर पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्त यांच्या भागात वर्षभर हवामान तेज राहिले असते. पुढील तक्ता पूर्ण करा. दोन गुण आहेत, अक्षवृत्त, रेखावृत्त. अक्षवृत्त वर्तुळाकार असतात, रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात. या ठिकाणी दुसरा मुद्दा दिला आहे, प्रत्येक रेखावृत्ताची माप सारखीच असते तर प्रत्येक अक्षवृत्ताची माप वेगळे असते. तिसरा मुद्दा, लगतच्या दोन अक्षवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते तर लगतच्या दोन रेखावृत्तांमध्ये विषुववृत्तावर जास्त अंतर असते आणि दोन्ही ध्रुवाकडे ते हे अंतर कमी कमी होत जाते. चौथं, सर्व अक्षवृत्त एकमेकांना समांतर असतात, इकडे सर्व रेखावृत्त एकमेकांना समांतर नसतात. त्यानंतर साखळी पूर्ण करा. या प्रकारे आपल्याला साखळी पूर्ण करता येईल. पाणी, वाफ, ढग, थंड आणि कणी. ओके, या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहिता येईल. पाण्याचं काय होतं, बाष्पीभवन, वाफ झालं, संगणक झालं, ढग तयार होतात, ढगाचं काय होतं, सांद्रीभवन होतं, थंड झाले की प्रजन्य पडतो आणि पुन्हा पाणी. या प्रकारे ही साखळी आपल्याला पूर्ण करता येईल. त्यानंतर खालील नकाशाचे निरीक्षण करा व त्यासाठी योग्य सूची तयार करा. तुम्ही व्यवस्थित निरीक्षण नकाशा बघा. तुम्हाला वेगवेगळी 5 ठिकाणी दाखवून त्याची सूची तुम्हाला करता येईल. बाजूला जशी या ठिकाणी सूची दाखवलेली आहे त्याप्रमाणे वेगवेगळी सूची तुम्ही शहरे, ठिकाणे, प्रमुख स्थाने घेऊन सूची तयार करू शकता. किंवा तुम्ही या दिलेल्या माहितीच्या आधारे बहुरेषा लेख तयार करू शकता. तुम्हाला या प्रकारे बहुरेषालेख काढण्यासाठी एक आलेख पेपरची आवश्यकता आहे. ओके, तुमच्याकडे आलेख पेपर असेलच आणि त्या आलेख पेपरवरती बहुरेषालेख तुम्हाला काढायचा आहे. आता या ठिकाणी बीजिंग प्रत्येक शहराचे नाव आहे, ठिकाण आणि कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये आणि किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये. एकूण या ठिकाणी 1, 2, 3, 6 शहरे आहेत किंवा 6 ठिकाणे आहेत. त्या 6 ठिकाणांचं कमाल तापमान व किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये दिलेलं आहे. त्यावरून आपल्याला त्याचा बहुरेषालेख तयार करायचा आहे. खाली एक आपण बहुरेषालेख काढलेला आहे, त्याप्रकारे तुम्ही बहुरेषालेख तयार करू शकता. ओके, या कमाल तापमान आणि किमान आपल्याला सूची काय दिली आहे, कमाल तापमानला आपण ही रेषा घेतली आणि किमान तापमानाला डॉट डॉट ही डॉट डॉट रेषा घेतली आहे. बोललं आता आपल्याला प्रत्येक शहराचं कमाल आणि किमान तापमान दिलेलं आहे, तुम्ही करून बघू शकता. इथे या ठिकाणी शहरांची नावे एक सक्षावर शहरांची नावे घेतलेली आहेत. ओके, ही शहरांची नावे व्यवस्थित दिसत नसेल तर ती या ठिकाणी शहरांची नावे आहेत. आणि ह्या वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 2 नंतर 4, 6, 8, 10 या प्रकारे हे प्रमाण घेतलेलं आहे. आपल्याला होतं ते किमान तापमान किती होतं, या ठिकाणी 1, 2 दाखवतो काढून तुम्हाला. आपण पहिलंच बघूया, या ठिकाणी 18.4 आणि 8.4. 18.4 ही कमाल आहे आणि 8.4 तर 18.4 या ठिकाणी आहेत. ही 18 लाईन तुमची दिसते या ठिकाणी. ओके, 18.4
म्हणजे तुम्हाला दाखवत आहे 18 वरती ही 18 रेषा, याच्यावरती 2 रेषा, ही झाली 18.4, या ठिकाणी बिंदू आहे. ओके, हे 8.4 या ठिकाणी बिंदू आहे. 8 नंतर ही 8 रेषा, यावरची दुसरी रेषा. सो या प्रकारे इथे एक बिंदू आहे, सर्व बिंदू स्थापन केलेले आहेत. हे सर्व डॉट डॉट लाईनने दाखवलेले आहेत आणि हे आपण काय करा स्ट्रेट लाईन काढलेली आहे. सो या प्रकारे तुम्हाला पट्टीचे साईन हे जोडायचे आहेत. सो या प्रकारे तुम्ही एक रेषालेख किंवा रेषा भुवालेख तुम्ही काढू शकताय. ओके, प्रत्येक बिंदू दिलेले आहेत आणि त्याप्रकारे तुम्हाला हा रेषालेख काढता येईल. दिसतो या ठिकाणी? ओके, मी दिसत आहे. ओके, आता दिसतोय. ओके, क्लिअर क्लिअर कदाचित दिसत नसेल. हा एक अक्ष आहे, या ठिकाणी सर्व शहरांची नावे आहेत. ओके, हा पहिलाच होता 8.4, 18.4. प्रत्येक शहराचं माप या ठिकाणी किमान आणि कमाल तापमान दाखवलेलं आहे. तुम्ही या प्रकारे आलेख काढू शकता. त्यानंतर भौगोलिक कारणे द्या, कोणतेही दोन. पहिलं आहे मौसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. दुसरं आहे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो. तिसरं पशुपालन व्यवसाय शेतीला पूरक ठरतो. असे 3 प्रश्न आहेत, त्याचं आपण आता उत्तर बघूया. मौसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. उत्तर, मौसमी प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो आणि ह्या प्रदेशात सरासरी 250 ते 2500 मिमी पाऊस पडतो. दुसरं उत्तर सांगता येईल, या प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 27° ते 32° असते व हिवाळ्यातील सुमारे तापमान 15° ते 24° असते. मौसमी प्रदेशातील ही पर्जन्याची तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते, म्हणून मौसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. असं या प्रकारे आपल्याला उत्तर लिहिता येईल. त्यानंतर दुसरं, ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो. ओके, दोन्ही ध्रुवीय प्रदेशात वर्षभर तापमान 0° सेल्सिअस असते. 0° सेल्सिअसपेक्षाही कमी असते, त्यामुळे येथील हवा थंड असते. परिणामी ध्रुवीय प्रदेशात पृथ्वी पृष्ठभागाजवळ हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात, त्यांना ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे असे म्हणतात. आणि तिसरं, पशुपालन शेतीला पूरक ठरतो कारण वेगवेगळ्या पशूंचे पालन करून त्यांच्यापासून विविध उत्पादन घेणे, पशूंना विविध कामासाठी वापरणे आणि आपला उदरनिर्वाह चालवणे, या गोष्टी पशुपालन या व्यवसायामुळे शक्य होतात, म्हणून पशुपालन शेतीला पूरक ठरतो. प्रश्न 6, पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा. पहिलं, 1, नकाशाची अंगे कोणती? तर सांकेतिक खुणा, नकाशातील प्रदेश, नकाशाचे प्रमाण, नकाशातील चिन्हे ही नकाशाची अंगे आहेत. दुसरं, हवेची अंगे कोणती? तापमान, वायुदाब, वारे, आर्द्रता, वृष्टी इत्यादी हवेची अंगे आहेत. ओके मित्रांनो, या प्रकारे हा भूगोलचा पेपर आपण सुद्धा पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू.